नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये पेसा अंतर्गत जी काही तलाठी पदभरतीची निवड झालेली आहे अशा उमेदवारांकरिता कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। आता कधी बोलवण्यात आलेलं आहे कागदपत्रे पडताळणीसाठी, तर पहा, आज रोजी दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता तुम्हाला बोलवण्यात आलेलं होतं। जे उमेदवार गेलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर जायचं आहे। आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत जे आहे ते तुमचे कागदपत्रे पडताळणीसंदर्भातची जी काही प्रोसेस असणार आहे ते चालू असणार आहे। पहा, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मूळ कागदपत्रे तसेच मूळ कागदपत्रांचा एक साक्षांकित संच तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, पहा, दिनांक 9/10/2024 रोजी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन व कागदपत्रे पडताळणीकरिता अनुपस्थित उमेदवारांना कोणतीही तक्रार मान्य नंतर केली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, ठीक आहे। अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहू नये, आवश्यक असल्यास त्यांना कार्यालयाकडून संपर्क साधण्यात येईल असे देखील सांगण्यात आलेले आहे। आता फक्त जे उमेदवार निवड यादीमध्ये आहेत अशाच उमेदवारांनी काय करायचं आहे, कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला जायचं आहे। या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे, आणि जर विद्यार्थी मित्रांनो समावेश असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी जर तुम्ही गेलेला नसाल तर लवकरात लवकर जायचं आहे, ओके। सो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे पेसा अंतर्गत, आणि नंतर जी काही प्रतीक्षा यादी आहे ते देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी पहा, जे उमेदवार जे काही पॅरलर रिझर्वेशन आहे त्यानुसार जर उपलब्ध झाले नाही तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाऊ शकते, ठीक आहे। आणि त्या संदर्भात तुम्हाला नंतर देखील कॉल किंवा जे काही मेल असतील त्या संदर्भात तुम्हाला कळवण्यात येईल असे देखील या ठिकाणी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे, ओके। सो अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरती संदर्भातच्या अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे, कारण ज्या काही अपडेट येत आहेत त्यावर तर जे काही अपडेट आहेत ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरतीच पाहायला भेटत आहे, ठीक आहे। सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।